गीता श्रीपाद वजे। आमच्या कुबेर फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मग ज्वारीची उकड आंबील आवडली ना? तर चला आज मी तुम्हाला सोलकढी दाखवणार आहे। प्रथम आपण यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया। सोलकढीसाठी आपल्याला आधी नारळ लागेल, मीठ, गूळ, नंतर किसलेलं आलं, लसूण, मिरची, जिरं, डेकोरेशनसाठी कोथिंबीर, पाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कोकमचं। तर कढी, कढी म्हटलं की साधारण दही किंवा ताक असं आपल्या डोक्यात येतं, पण सोलकढीसाठी आपण कधीही दही किंवा ताक वापरत नाही। ही पूर्णतः नारळाच्या दुधापासून बनवली जाते। तर नारळाचं दूध कसं बनवायचं? तर हा किसलेला जो नारळ आहे तो मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा, त्याच्यानंतर त्याच्यात पाणी घालायचं आणि मिक्सरमधनं ते फिरून घ्यायचं। याच्यात घेतलाय आणि याच्यात पाणी घालायचं आणि आता हे फिरून घ्यायचं। तर आता आपण मिक्सरमधनं फिरून घेऊया। आता आपण हे मिक्सरमधनं फिरून घेतलेलं आहे, तर आपण आता आधी हे गाळून घेऊया। हे गाळलं आहे, याचं अजूनही दूध निघणार आहे, कारण अजूनही आपल्याला नारळाचा रंग आहे तसाच दिसतोय। हे पुन्हा खोबरं आपण याच्यात मिक्सरमध्ये घालणार आहोत, पुन्हा पाणी घालणार आहोत आणि आपण हे मिक्सरमधनं फिरून घेणार आहोत। कुठंपर्यंत फिरून घेणार आहोत? तर जोपर्यंत हा पांढरा रंग निघून जात नाही तोपर्यंत। तर हे आपलं दूध काढून झालेलं आहे। तर आपण तुम्ही जर बघितलं असेल तर मगाजपेक्षा आता खोबऱ्याचा रंग बदलला आहे। आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे जर बघितलं तर आता पाणी हे जे दूध आहे ते आता पातळ व्हायला लागलेलं आहे। याचा अर्थ काय की आता याच्यात जास्तीत जास्त अजून एकदा पाणी घालून आपण याचं दूध काढू शकतो। गरज नसेल तर नाही काढलं तरी चालतं। आपलं हे नारळाचं दूध काढून झालेलं आहे, तर आता पुढची प्रोसेस करायची। पुढची प्रोसेस म्हणजे आपल्याला मगाशी घेतलेलं आलं, लसूण, मिरची, जिरं, मीठ हे आता आधी आपल्याला कुटून त्याची छानपैकी भरड करायची आहे। शक्यतो पेस्ट नको, पिताना ती दाताखाली आली पाहिजे। तर आपण आता आधी खलबत्त्यात मिरची, लसूण, आलं घातलेलं आहे, नंतर हे जिरं आपण सगळं घालून टाकायचं त्याच्यात। आणि कुटण्यासाठी आधी मीठ घालायचं, फार नाही घातलं तरी चालेल। आणि हे आता आपल्याला कुटून घ्यायचे। आपलं दूध झालेलं आहे, आपली ही भरड काढूनही झालेली आहे। तर आता आपण काय करूया आधी, तर ही सगळी भरड आहे ती या दुधामध्ये काढून घेऊया। आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला लसूण नको असेल तर लसूण नाही घातला तरी चालतो, असं नाही की लसूण घातलाच पाहिजे। याच्यात आपण आता हे आगळ घालत आहोत। चवीला मीठ, मीठ चव बघून आपल्याला कशी असे हवं असेल तसं नंतर अजून घालता येतं। आणि गूळ, साधारण मी पहिल्यांदा आधी एवढ्या खडा घालती, कशी चव येते बघून आपल्याला थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवलं तरी चालतं। आता आपण छान ढवळून एकजीव करून घेऊया। तर याचा असा छान सोलकढीचा रंग आलेला आहे। तर सोलकढी, सोलकढी ही खास करून पित्तासाठी खूप चांगली, म्हणजे ज्यांना पित्ताचा वारंवार त्रास होतो त्यांनी जर शक्य झालं तर सोलकढी ही वरच्यावर पिण्यात ठेवली तर पित्ताचा त्रास खूपच कमी होतो।
तर अशी सोलकढी जर तुम्हाला आवडली असेल, माझा हा व्हिडिओ आवडला असेल, तर आमचे हे कुबेर यूट्यूब चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या कमेंट नक्की त्याच्यावर करा। तर आता आपण छान ढवळून घेऊया। ही सोलकढी आपण या म्हणजे काचेच्या जारमध्ये काढून घेतली। गार्निशिंगसाठी आपण याच्यावर छानपैकी कोथिंबीर घालूया आणि ही सोलकढी आपण आता या ग्लासमध्ये ओतून घेऊया। आणि आता ही थोडीशी कोथिंबीर आपण डेकोरेशनसाठी भरून घालूया। तर आता मी आधी चव घेऊन बघते कशी झाली सांगते। आहा, धन्यवाद।